झुएब अद्दादी आणि झैद आष्टीकर यांचा संघ आपण मैदानात पाहतोय. बोर्ली पंचतन, झैद अँड झुएब इलेव्हन, बोर्ली पंचतन. रॉकी पुढचा षटक घेऊन रुचित पाटील साठी हॉकलिन बोल्ड. हो हो, दोन मॅचच्या दोन इनिंग रुचित पाटील दोन्ही वेळेस दांडी गोल. फलंदाज बाद गावदीप यदगाव साठी काही करू शकले नाहीत रुचित पाटील. दोन्ही मॅचला क्लीन बोल्ड. नासिर बालदारने क्लीन बोल्ड केलं मागच्या मॅचमध्ये, या मॅचमध्ये सुफियान रॉकीने क्लीन बोल्ड केलं. चांगली गोलंदाजी गावदीप यदगाव. खराब परिस्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली नाही. रुचित पाटील गोल्डन डकचा शिकार ठरलेत. क्षेत्रक्षण कसाही या षटकामध्ये ते आपण पाहतोय. जयगणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला डाव्या कपड्यात दिसेल या बॉलसाठी कसं क्षेत्रक्षण घेतले. सुफियान रॉकी परेश यांच्यासाठी स्लोवर वनचा चेंडू. दुखापती नंतर मैदानात येतील अशी अपेक्षा नव्हती केली परेश केतकर, पण हाडाचा क्रिकेटर आहे, तो भार मानायला तयार नाही. सतीश पाटील साठी सुफियान पुढचा बॉल फुल टॉस क्लीन बोल्ड. लूजनर डिलिव्हरी वर इथे विकेट मिळाला. रॉकीलाही विश्वास बसत नाहीये की या बॉलला विकेट मिळालाय. मोये मोये अशीच परिस्थिती आहे सध्या बॅटरची. फुल टॉस चेंडू मिस केलाय. वैजनाथ चुनेकर अँड फ्रॉम बाग मांडला वैजू. सतीश पाटील कॅप्टन नाखुश, नाराज माघारी परतलेत. आता जबाबदारी वैजनाथ यांच्यावर, परेश केतकर यांच्यावर आहे. पण परेश पण दुखापतीत आहेत, फुल्ली फिट नाही आहेत ते. मानसिकताही दबावात आहे त्यांची, मेंटली सुद्धा डिस्टर्ब झालेत. पुढचा बॉल सुफियान यांचा. वैजनाथ फटका फसलाय नाही, पण दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप. जबरदस्त क्षेत्ररक्षण नवफिल प्रकारचं. दोन धावा मिळतील, कमालीचं क्षेत्ररक्षण. दोन धावा रोखल्यात संघासाठी नवफिल प्रकार. धावसंख्या इथे या दोन धावांनी 11 धावा दोन गड्याच्या बदल्यात. शेवटचा बॉल अफलातून क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. पहिलीच बॅट विरकावली वैजनाथने. स्लोवर वनचा वापर सातत्याने सुफियानकडून होतोय. इथे डॉट बॉल, शेवटचा बॉल डॉट. 11 धावा दोन गड्याच्या बदल्यात. तिसरं षटक घेऊन कोण येते? झैद अँड झुएब इलेव्हन बोर्ली पंचतनकडून. खिजर चोगले. खिजर चोगले परेश साडी पुढचा बॉल डाव्या बाहेर.
दिशाहीन गोलंदाजी, व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून. किसर चोगले परेश यांच्यासाठी पुढचा बॉल. हा कुटप्प्याचा पूल चांगला स्ट्रोक आहे, गॅप ही प्रॉपर आहे. ओहो अफलातून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण, पण चेंडू मात्र सीमारेषा पार. चार धावा स्वतः नवीनने सांगितले, येथील चार चौकार. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न सातत्याने. नवपील आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. सुफियान मला वाटतं सांगतायत की चार क्षेत्ररक्षक घेऊया आपण ऑन साईडला. ऑफ साईडचा एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, सर्कलमध्ये आता ऑफ साईडला चार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पॉईंट कव्हर पॉईंट शॉर्ट कव्हर मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑन, थोडंसं वाईडिश मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. किजर लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतलाय. मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक घेतलाय. क्षेत्ररक्षण असा तर पहिला प्ले. पुढचा बॉल टाकण्यासाठी राईट राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने परेश केतकर यांच्यासाठी किजर. आखू टप्प्याचा फटका आई फसलाय. क्षेत्ररक्षक फैजान शिरगावकर चूक करणार नाहीत. टिपलाय झेल, संपलाय खेळ. परेश केतकर बाद. दुखापतीग्रस्त, टायमिंग करू शकले नाही, मेंटली डिस्टर्ब आहेत. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस आपण पाहिलं तर मानसिक स्थिती खूप महत्वाची असते तुमची. मेंटली स्ट्रॉंग, फिजिकली स्ट्रॉंग असले पाहिजे तुम्ही मैदानात जाताना. परेश बाद होत आहे, टायमिंग होत नाही. त्यांनी सांगितलं खराब फलंदाजी इथे पाहायला मिळाली. झुजत आहेत आपल्या टायमिंगसाठी. न्यू बॅटर दर्शन चोगले, मॅन फ्रॉम दिव्यागर. हाही खेळाडू खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर. येत्या कालावधीत याही खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव नक्की कोरेल. मागच्या मॅचमध्ये त्यांनी अफलातून स्ट्रोकही खेळला होता. पुढचा बॉल फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाहूया पोचतील का नवफील परकार. वा जबरदस्त पोचले होते. दोन धावा इथे वजनात सुनेकर यांनी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पोचले होते. चेंडू जर आता लागला तर चेल व्हायला पाहिजे, पण खूप लांबचा पल्ला त्यांनी पार केला. फटका चांगला आहे. कव्हर रिसन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. किजर पुढचा बॉल वचना त्यांच्यासाठी. हो खोलो टप्प्याचा चेंडू इथे. दोन धाव घेतील का नवील येतात वेगाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एकच धाव. षटक संपलंय. तीन षटक.
फैजान शिरगावकर शेवटचं षटक घेऊन स्ट्राईकला वैश्रात सुनेकर वैजू या शेवटच्या षटकात किती धावा येतील या पाच बॉलमध्ये त्या महत्वाच्या ठरतील. पहिला बॉल फटका जेल सुटलाय चला पंचांचा निर्णय काय येईल. पाच चारचा नियम आहे एका बाजूला सहा खेळाडू आहेत असं लक्षात येते का पंच पा पंच दोन्ही पंच एकत्रित येतील निर्णय काय येईल तो पा. कॅमेरावर कितीही चांगला पाहायला मिळाला अमृत यांचा नो बॉल आहे सर सिद्धेश सर यस आणि हा चौकार टोटल पाच आणि पुढचा बॉल उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल असेल फ्री धावसंख्या पंचवीस पहिला बॉल होता पंचवीस पाच बॉल अजूनही येणे बाकी आहेत कारण हा बॉल मोजला जाणार नाहीये. आई गावदेवी अदगाव साडी हा चांगला योग आहे. फैसान चांगला चेंडू स्लोरवर नीते खिसर येतात वेगाने चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन चोंगले जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन लाभा इथे कमालीची रनिंग बिटवीन द विकेट भाग मिल्का भाग अशी परिस्थिती दर्शनची जबरदस्त खेळ दर्शन चोगले वैजनाथ पाच बॉल नऊ इथे वैजे ज्या धावा करेल त्या आई गावदेवी अदगावसाठी महत्वाच्या असतील. सत्तावीस धावा झाल्यात चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पुढचा बॉल फैसान यांचा वैजनाथ साठी फटका आई फसलाय क्षेत्ररक्षक की जर चूक करणार नाहीत उर्पीज लाईनचा चेंडू फलंदाज बाद पुढचा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल फटका चांगला आहे इथे एकच धाव घेतले दर्शन साडी पुढचा बॉल फटका चांगला आहे दर्शनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे सुरेख जेल दर्शन बाद तीस या धावसंख्येवर आणखीन एक खेळाडू बाद
भूषण बांगारकर शेवटचा बॉल फेस करतील. वाईट बॉल, अनोखा स्टान्स आहे आपण पाहिलं तर भूषणचा. बॅटचा ग्रीप आपण जर पाहिला तर एक वेगळ्याच पद्धतीने त्याने पकडलाय. शेवटचा बॉल फुलटा चांगला आहे. खिसर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, ते दाबात होतील. एक सिंगल येईल. धावसंख्या 31-32. मागचा मॅच असाच होता. चला मी घेतो रजा थोडीशी, पुन्हा भेटूया. धन्यवाद. तर आपण ऐकणार आहात भरूड खोलचे बुलंद आवाज आमचे परम मित्र रोमेश वाघे यांचा. धन्यवाद. सिद्धेश्वर तोडणकर आपण सुद्धा माईक पाशी यायचे, विनंती असेल आपल्याला. हॅलो, थँक्यू हरीश सर. सुंदर सामना पहिल्या सत्रात जर आपण पाहिलं तर 31 धावा बनवल्यात, 32 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया 32 धावांचं आव्हान, 32 धावांचं आव्हान किती चेंडूमध्ये पूर्ण करतात किंवा पूर्ण करतात की नाही. 20 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण असणार आहे. पाहूया सुंदर गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल गावदेव आदिगाव या संघाकडनं. सतीश पाटील असेल, परेश केतकर असेल, सुंदर गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल दोघांच्या माध्यमातून. जो संघ या मॅच मध्ये विजयी होईल तो या स्पर्धेत कायम राहील, व जो संघ हरेल त्याला मात्र आपल्या घरी जावं लागेल. चला पंचांना मी विनंती करतो की प्लीज सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, आपल्याला वेळेची खूप कमतरता आहे. नक्कीच तीन गोलंदाज आपले चांगले या संघात पाहायला मिळतील. एक वैजू असेल, सतीश असेल, परेश असेल. चौथा गोलंदाजी करता कोण येईल याच थोडस प्रश्नचिन्ह आहे. पाहूया चौथ्या गोलंदाजी करण्याकरता कोण येईल, कारण याच मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चौथ्या गोलंदाजाला तब्बल 38 धावा कुठल्या होत्या, म्हणून मोठं प्रश्नचिन्ह असेल कॅप्टन सतीश समोर की चौथी गोलंदाजी कोणाला द्यावी जिंकण्यासाठी. 32 धावांचं आव्हान ठेवलंय, 20 चेंडू आणि 32 धावा. सफियान आणि दानियाल ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना दिसतंय. पाहूया प्लीज, चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कर्णधार सतीश पाटीलला मी विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. चला पंचांना विनंती करतो की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, आपल्याकडे खूप वेळेची कमतरता आहे. पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक म्हणजे आनामारीचं शतक. पाहूया पहिलं शतक हाताळण्यासाठी कोण येतंय. स्वतः कर्णधार सतीश पाटील गोलंदाजी मार्फत पाहूया त्यांच्या समोर असेल सुफियान आणि दानियाल ही सलामीची जोडी. जैद आणि जुबेर इलेव्हन या संघाकडनं सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे, सुफियान आणि दानियाल. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत, आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जातायत की नाही. 32 धावांचं आव्हान किती चेंडूमध्ये पूर्ण करतात किंवा पूर्ण करतात की नाही या सर्व प्रश्नांची उत्तर थोड्याच वेळेला आपल्या समोर असणार आहेत. क्षेत्ररक्षण मात्र सजवलेलं आहे. परेश केतकर एक थोड्याशा दुखापतीनंतर आपल्याला पुन्हा मैदानात दाखल होताना दिसतायत.
गोलंदाजी मार्फत सतीश पाटील पंचांच्या डाव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतील. सतीश पाटील दानियाल साठी, दानियाल तयार. पाहूया दानियाल कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला जो चेंडू सतीश पाटील याचा दानियाल साठी, दानियाल तयार. सतीश पाटील तयार. सतीश विरुद्ध दानियाल, दानियाल विरुद्ध सतीश. पहिला जो चेंडू पाहूया, पहिला जो चेंडू खेळलाय पाहूया. गच्चाळ क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला तिथे पाहायला मिळतंय. एका धावेने खातं खोललं आपल्या आपल्या संघाच दानियाल याने. आता मात्र स्ट्राइक एंडला असेल तो म्हणजे सुफियान. पहिल्यांदा स्ट्राइक एंडला तो म्हणजे सुफियान. पाहूया सतीशच्या गोलंदाजीचा सामना करता येत. सुफियान तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे ताई ना. आता पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण. एका धावीच्या मध्ये संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे दोन चेंडू आणि दोन धावा झालेल्या आहेत. दोन चेंडू दोन धावा. पुन्हा एकदा पाहूया दानियाल आणि आता मात्र उडवलेले शतक दिसले. पाहूया किती धावा मिळतात. पंचांचा इशारा येतोय. सहा धावा. प्रहार केलाय सतीशवर तिसऱ्या चेंडूवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तीन चेंडू आठ धावा. पुन्हा एकदा पाहूया उडवलाय किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक आहे तर रुचित पाटील. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत दोन धावा पूर्ण. या दोन धावीच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल फिगर मध्ये दहा धावा. शेवटचा चेंडू बाकी सतीश. पाहूया सलामीचा गोलंदाज सतीश पाटील आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल एक. अकरा धावा झालेल्या आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या ती म्हणजे अकरा धावा. पाहूया गोलंदाजी मार्फत कोण येतंय, कोणावर जबाबदारी देत आहेत, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देत आहेत संघ नायक. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे अकरा धावा. आता मात्र जिंकण्यासाठी पंधरा चेंडू आणि एकवीस धावांची गरज. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेत कायम राहील आणि जो संघ हरेल त्याला मात्र आपल्या घरी जावं लागेल. पंधरा चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत वैजू. फलंदाजी करताना मात्र वैजू काही करू शकला नाही, परंतु गोलंदाजी काहीतरी करावं लागेल. वैजू आला. वैजू तयार. दानियाल विरुद्ध वैजू आणि उडवलाय बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावीच्या मध्ये संघाची धावसंख्या ती म्हणजे बारा धावा. गोलंदाजीत काहीतरी जादू दाखवावे लागेल. वैजू याला. पहिल्या मॅच मध्ये वैजू याची सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या. तसेच गोलंदाजी आता देखील पाहायला मिळेल का. अप्रतिम चेंडू वैजू याचा. फलंदाज सुफियानला मात्र कळला नाही आहे. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. परेश केतकर म्हणजे परेश केतकर. पाहूया मिस्टर परफेक्ट या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू.
वैजू पुन्हा एकदा सुंदर फटका, पाहूया किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात स्वतः कर्णधार. एका धावीवर समाधान मानावं लागेल. एका धावीच्या मंत्रीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया वैजू सुंदर फटका. कॅमेरेमॅनच्या डोक्यावरून 6 धावा. वैजूचा पुरेपूर समाचार घेतलाय. या 6 धावीच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. पुन्हा एकदा पाहूया शेवटचा चेंडू वैजू याचा. पुन्हा एकदा ऑफसाइड हळूत खेळून काढलाय. 1 धाव तो पूर्ण. पाहूया दुसरी धाव मिळेल का. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 21 धावा. दोन चेंडू 21 धावा झालेले आहेत. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 11 धावांची गरज. आणि आता मात्र गोलंदाजी मार्फत मिस्टर परफेक्ट म्हणजेच परेश केतकर पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. आणि आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय. परेशचा समाचार घेतलाय. 6 धावा मिळतील. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सुंदर फलंदाजी आपला नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहूया परेश तयार. परेशच्या गोलंदाजी सामना करतील सुफियान. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळलाय. सामना संपवलाय. 6 धावा मिळतील. सामना मात्र जिंकलाय बोर्ली संघाने. चला बोर्ली संघ आणि चॅम्पियन स्पोर्ट्स प्लीज आपण नाणेबेगसाठी यायचं आहे. जैद जुबेर इलेव्हन विरुद्ध चॅम्पियन स्पोर्ट्स आराटी. दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतो की प्लीज आपण नाणेबेगसाठी यायचं आहे.